तर बीड जिल्ह्यात सकाळपासूनच कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता, मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। यामुळे बीड जिल्ह्यातील जवळपास 20 ते 25 गावांचा संपर्क तुटलाय। गेवराई तालुक्यातील राहिरी, राजेगाव, भोसगाव, रोहितळसह जवळपास 12 गावांचा संपर्क तुटलाय। तर वडवणी तालुक्यात देखील देवडी गावासह डोंगर या ठिकाणी वाहून गेल्याचं कळतंय। दरम्यान या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेते आमचे प्रतिनिधी विनोद जिरे। बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। बीडच्या जवळपास 20 ते 25 गावांचा जो आहे तो संपर्क तुटलेला आहे। एकट्या गेवराई तालुक्यात 10 ते 12 गावांचा या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे। राहिरी असल, भोजगाव असल, राजेगाव, त्याचबरोबर रोहितळ असल, या गावांचा संपर्क तुटला आहे। तर वडवणी तालुक्यातील देवडी गावाचा देखील या ठिकाणी संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे। तर बीडच्या कपिलधार धबधब्याच्या परिसरातून या ठिकाणी धबधब्याच्या खाली जे दोन तरुण या ठिकाणी भिजत होते, ते दोन तरुण या ठिकाणी दोन व्यक्ती या ठिकाणी वाहून गेल्याची देखील माहिती ही समोर आली आहे। एकूणच पाहिलं तर बीड या 20 ते 22 गावापेक्षा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संपर्क तुटल्याचे अनेक गावं आहेत, त्यांची माहिती मात्र अद्यापर्यंत समोर आली नाही। मात्र 20 ते 25 जे गावं आहेत त्यांचं या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे। यामुळं जे बीड जिल्ह्यातील जनजीवन आहे ते मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आणि या ठिकाणचे जे शेतकरी आहेत ते हवालदिल झाले आहेत, कारण की या ठिकाणची जी पिकं आहेत ते वाहून जात आहेत। साम टी व्ही बीड।